ते प्रत्येकाने एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी हा घ्यायलाच हवा. लाटा किनाऱ्याशी कुजबुजल्या मध्यम आणि आता लवकर पाळणा हटते घरात हलके जमी तुला गुणगुणते आहे मोठानी गाठला मोहाचा पंचम हे बघ मूल होणं ही फक्त माझी स्त्री म्हणून गरज नाहीये. मला तुझ्यापासूनच मूल हवं ईशा. तू त्या डॉक्टरीणबाईची आचरट मागणी त्यांना मान्य करू दिलेली मला चालणार नाही. माझं मानसीशी लग्न झालंय. कुठल्याही स्त्रीला तिची आत्यंतिक इच्छा असताना तिचा मातृत्वाचा हक्क नाकारण्याचा अधिकार कुणाला कसा पोहोचतो? मला नाही वाटत ईशान तुझी मागणी पूर्ण करेल. का नाही करणार? कधी कधी तर मला वाटतं की देवाने ना बाईला स्वप्न पाहण्याचाही अधिकार दिलेला नाही. तुझ्यासाठी जरी देवा मात छोटी मोठी भरतीचा कौल दिला थाडली ओहोटी. एका ध्येयाचा ध्यास घेऊन डॉक्टर म्हणून जगताना तू माणूस म्हणून जगायचं विसरलीस. बाबा सगळं ठीक आहे ना? पण काही जरी झालं तरी हा प्रश्न आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर सोडवलास तर बरं होईल. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला एक ठिणगी आत माझ्या लागली उजळायला. हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला. तुझा माझ्यावर विश्वास ना मानसी. म्हणजे पुन्हा प्रश्न हाच उरतो ना की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःसाठी मला फक्त एक निर्णय घ्यायची मुभा आहे की नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मंचावर मोक्का लावलेल्या आरोपीचा फोटो. संग्रामपूरला राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रेची सभा. बुलडाणा जिल्ह्यातील वरवंट बकाल येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या वेळी आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंचावरच्या असलेल्या बॅनरवर चक्क मोक्का कायद्याअंतर्गत अटक असलेल्या आरोपीचा फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आलेल्या फोटोमुळे सभेला आलेल्या नागरिकांमध्ये सभेच्या वेळी कुजबुज सुरू होती. दरम्यान मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेले आरोपी दीपक मानकर हे राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान नगरसेवक असून अशा प्रकारे राष्ट्रवादी आरोपीचा फोटो बॅनरवर टाकून त्यांना समर्थन तर करत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीनुसार पुणे येथील शहर पोलीस दलातील शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांनी 2 जून रोजी हडपसर रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे गाडी समोर आत्महत्या केली होती. तर आत्महत्या करण्यापूर्वी जितेंद्र जगताप यांनी सुसाईड नोट लिहून ठेवत त्यामध्ये दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी आणि आत्महत्येपूर्वी फोटो काढलेल्या फोटोमधील सर्वजण आत्महत्येस कारणीभूत असल्याचे लिहिले होते. रस्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला होता. यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर दीपक मानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. यात आरोपीचा फोटो बुलढाणा जिल्ह्यातील वरवंट बकाल येथील राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंचावरच्या बॅनरवर लावण्यात आले होते.